नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर स्पर्धा परीक्षेच्या वाटेवर. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सविनय कायदेभंग. मित्रांनो, सविनय कायदेभंग हे गांधींचे शस्त्र होते जे गांधींनी इंग्रजांविरुद्ध वापरले होते. म्हणजेच गांधींचे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की गांधींचे मुख्य शस्त्र होतं अहिंसा. म्हणजे कुठलेही कार्य करा पण त्यामध्ये हिंसा करू नका असे गांधींचे म्हणणे होते. तर त्यालाच अनुसरून हे सविनय कायदेभंग आहे. म्हणजेच ब्रिटिशांची जी धोरणं होती, जे चुकीचे कायदे होते, त्यांचा आपण भंग करणं पण एका शांतप्रिय पद्धतीने, कोणत्याही प्रकारची हिंसा न करता. तर हेच एक सविनय कायदेभंगाचं एक शस्त्र गांधींनी इंग्रजांविरुद्ध काढले होते आणि ते आपण या धड्यामध्ये पूर्ण पाहणार आहोत. या सविनय कायदेभंगामुळे काय झाले, लोकांनी त्याला काय रिस्पॉन्स दिला, त्याचे परिणाम इंग्रजांवर काय झाले आणि प्रामुख्याने आपल्या देशावर काय झाले, देशाला त्याचा काय फायदा झाला, हे आपण सगळ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, तर चला पाहूयात. मित्रांनो, सविनय कायदेभंग सुरू करण्याचे अधिकार हे गांधींना देण्यात आले होते लाहोरच्या अधिवेशनामध्ये. ही चळवळ सुरू करण्याआधी गांधींनी सरकारसमोर काही मागण्या ठेवल्या होत्या. तर त्या मागण्या अशा होत्या की मीठ तयार करण्याची सरकारची मक्तेदारी रद्द करावी आणि मिठावरील कर हा सुद्धा रद्द करावा, कारण की ती जीवनावश्यक वस्तू आहे. म्हणजे अत्यंत जीवनावश्यक वस्तू की ज्याच्यामुळे आपलं जीवन चालूच शकत नाही. म्हणजे आपण म्हणू शकतो जीवनावश्यक वस्तू म्हणजे काय, तर अन्न, वस्त्र, निवारा हे तर आहेच, पण मीठ ही एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यावर कर लावणं हे एक प्रकारे चुकीचं आहे, कारण की ती अत्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या कॅटेगरीमध्ये मोडते. ठीक आहे, असं गांधींचं म्हणणं होतं. किंवा प्रामुख्याने सामान्यांना अत्यावश्यक असणारी ही गोष्ट आहे, त्याच्यावर कर लावू नये असं गांधींचं म्हणणं होतं. त्यामुळे मीठ तयार करण्याची सरकारची मक्तेदारी रद्द करून मिठावरील करसुद्धा रद्द करावा असे गांधींनी त्यांना सांगितले, म्हणजे ब्रिटिशांना. त्याचप्रमाणे दारूबंदी करावी. या मागण्या गांधींनी सरकारकडे केल्या होत्या, पण सरकारने त्या मागण्या मान्य करण्यासाठी नकार दिला. या कारणामुळे गांधींनी मिठाचा सत्याग्रह म्हणजेच मिठाचा कायदा मोडण्याचे ठरवले व सर्वत्र सत्याग्रह करण्याचे सुद्धा ठरवले. ठीक आहे, सविनय कायदेभंग. ठीक आहे, सविनय कायदेभंग म्हणजेच शांततेने कायदा मोडणे होय. मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूवर कर लावणे हे अयोग्य होते, त्यामुळे गांधींना हे पाऊल उचलावे लागले होते. सविनय कायदेभंग या चळवळीबरोबरच परदेशी वस्तूंचा बहिष्कार, दारूच्या व परदेशी कपड्यांच्या दुकानासमोर निरोधनं करणे, म्हणजे किंवा दुकानांसमोर उभे राहून त्यांना विरोध करणे किंवा विरोध दर्शवणे, यासारखे कार्यक्रम लोकांनी सुद्धा हातात घेतले. ठीक आहे, तर गांधींच्या सविनय कायदेभंगाला लोकांनी चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स दिला होता आणि लोकसुद्धा या चळवळीमध्ये उतरले होते. दांडीयात्रा. गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात साबरमती आश्रमातून केली होती, जे गुजरातमध्ये आहे. गांधींनी या सत्याग्रहासाठी दांडी हे गाव ठरवले होते. म्हणजेच ते साबरमती आश्रमातून निघणार होते आणि दांडी या गावी जाऊन मिठाचा सत्याग्रह म्हणजे किंवा मिठाचा कायदा मोडणार होते. ठीक आहे, गांधींनी आपल्या 78 अनुयायांसोबत या दांडी यात्रेस सुरुवात केली 12 मार्च 1930 ला. कुठून? तर साबरमती आश्रमातून. ठीक आहे, तर ह्याला दांडी यात्रा का म्हणतात, कारण की हा कायदा म्हणजे मिठाचा कायदा गांधींनी दांडी या ठिकाणी जाऊन मोडला आणि त्याचप्रमाणे साबरमती ते दांडी हा प्रवास म्हणून दांडी यात्रा याला असे नाव पडले. ठीक आहे, साबरमती आश्रम ते दांडी हे अंतर तब्बल 358 किलोमीटर होते. पुढे प्रवास करत असताना गांधींच्या या यात्रेमध्ये अनेक लोक जोडले गेले. तर आपल्याला इथे एक ऑरेंज कलरचा सूर्य दिसत आहे, ते तिथून साबरमती आश्रम सुरू होतं आणि हा जो रस्ता आहे तो इथे आपल्याला ग्रीन कलरचा किंवा हिरव्या कलरचा एक सूर्य दिसतोय, तिथे दांडी आहे. म्हणजे हे पूर्ण 358 किलोमीटरचं अंतर गांधींनी पायी पूर्ण केलं होतं, गांधींनी त्याचप्रमाणे त्यांच्या अनुयायांनी. ठीक आहे, तर यालाच दांडी यात्रा म्हणतात आणि यामध्ये लोकांनी चांगल्या प्रकारे सहभाग घेतला होता. ठीक आहे, ही दांडी यात्रा 6 एप्रिलला दांडी या गावी पोहोचल्यावर समाप्त करण्यात आली. तिथे जाऊन गांधी जेव्हा तिथे पोचले तेव्हा त्यांनी तेथील फक्त मीठ उचलून हा कायदा शांततेने मोडला. त्याच्या पडशात
त्याचे पडसाद देशभर उमटले. तर ते कसे उमटले ते आपण पाहूया. ठीक आहे, गांधीने येथे आता मिठाचा कायदा मोडलेला आहे. पेशावरचा सत्याग्रह, आता गांधींनी सत्याग्रह एक केल्यानंतर किंवा एक मिठाचा कायदा म्हणजे सविनय कायदेभंगाची चळवळ जशी गांधींनी सुरू केली तसा त्याचे इफेक्ट किंवा त्याचा परिणाम हा पूर्ण देशभर पसरत गेला आणि त्याचे जे परिणाम आता आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर पेशावरचा सत्याग्रह भारताच्या वायव्येस, म्हणजेच भारताच्या वायव्येला पाहायला गेलं तर पाकिस्तानचा प्रदेश किंवा राजस्थान या साईडचे प्रदेश सुरू होतात. ठीक आहे, तर तुम्ही त्या दृष्टीने लक्षात ठेवा. भारताच्या वायव्येस पेशावर, मित्रांनो पेशावर कुठे आलं पाहायला गेलं तर आजच्या पाकिस्तानामध्ये. तर तेव्हा भारत पाकिस्तान हे सगळे आपला एकच देश होता. ठीक आहे, तर भारताच्या वायव्येस पेशावरमध्ये गांधींचे एक अनुयायी होते, त्यांचं नाव होतं खान अब्दुल गफार खान. त्यांनी सुद्धा पेशावरमध्ये सत्याग्रहाला आरंभ केला 30 एप्रिल 1930 म्हणजेच गांधीची दांडी यात्रा संपल्यानंतर. ठीक आहे, त्यांना सरहद्द गांधी म्हणून सुद्धा ओळखले जाई. त्यांच्या संघटनेचं नाव हे खुदाई खिदमतगार असं होतं, म्हणजेच परमेश्वराचे सेवक. सुमारे आठवडाभर पेशावर शहरामध्ये सत्याग्रहींचाच म्हणजे सत्याग्रहींचा ताबा होता, म्हणजे पेशावरमध्ये सत्याग्रहींनी एका प्रकारे स्वतःची सत्ता आणली होती, म्हणजेच इंग्रजांच्या सत्तेपासून ते स्वतंत्र झाले होते काही काळासाठी, म्हणजे आठवडाभर. ठीक आहे, तर हा सत्याग्रह मोडण्यासाठी इंग्रजांनी गोळीबार करण्याचे गढवाल फलटण तिथे होती त्यांना आदेश दिले, म्हणजे त्यांची एक रेजिमेंट किंवा आपण म्हणू शकतो त्यांची एक तुकडी होती, त्यांना आदेश दिले की हे जे सत्याग्रहींचं चाललं आहे त्यांची दडपशाही मोडून काढा. ठीक आहे, तर हे आदेश तेथील गढवाल फलटण होती त्यांना आला, पण त्यांचे जे प्रमुख होते चंद्रसिंग ठाकूर यांनी या आदेशाचे पालन केले नाही किंवा त्यांनी एका प्रकारे म्हणू शकतो समर्थनच दर्शवले सत्याग्रहींच्या कार्याला. ठीक आहे, तर चंद्रसिंग ठाकूर यांनी या आदेशाचे पालन केले नाही तर इंग्रजांनी त्यांना काय आदेश दिले होते की त्यांच्यावर गोळीबार करा, सत्याग्रही जे होते त्यांच्यावर गोळीबार करा. आणि त्यांनी जे त्यांचं त्यांनी जे तिथे एक आपण म्हणू शकतो तंत्र वापरलेलं आहे सत्याग्रहाचं ते पूर्णपणे मोडून काढा. पण चंद्रसिंग ठाकूर यांनी याला विरोध केला आणि म्हणून त्यांना लष्करी न्यायालयाने कठोर शिक्षा केली. ठीक आहे, तर चंद्रसिंग ठाकूर यांनी विरोध केला होता. गांधींमुळे सरकार अडचणीत येत होते म्हणून 4 मे 1930 गांधींना अटक करण्यात आली आणि यामुळेच देशभर असंतोषाची लाट पसरली. सोलापूरचा सत्याग्रह, मित्रांनो आता एक एक सत्याग्रह म्हणजे देशावर होणारे परिणाम आपण पाहत आहोत. आता सोलापूरचा सत्याग्रह पाहूया. गांधींना अटक झाल्यावर देशभर चळवळीनं जाग आली. सोलापूरमध्ये 6 मे 1930 हरताळ पाळण्यात आला, म्हणजे 4 मेला गांधींना अटक झाली इथे हरताळ लगेच पाळण्यात आला 6 मेला. यामध्ये मुख्य सहभाग होता तो गिरणी कामगारांचा. पोलीस ठाणी, न्यायालय, रेल्वे स्टेशन्स, म्युन्सिपलच्या इमारती यांच्यावर लोकांनी हल्ले चढवले, कारण की या सरकारी कार्यालय होते तेथे. तर त्यांना विरोध दर्शवण्यासाठी लोकांनी त्यांच्यावर हल्ले केले. सोलापूरमध्ये सत्याग्रहींचं राज्य आलं होतं, म्हणजे आपण म्हणू शकतो एक टेम्पररी काही काळापुरता सत्याग्रहींचं येथे राज्य आलं होतं. पण सरकारने याला थोपवण्यासाठी लष्कराला पाचारण केले आणि लष्करी कायदा जारी करून हा सत्याग्रह मोडून काढला. ठीक आहे, म्हणजेच लष्कराच्या मदतीने इंग्रजांनी हा जो आपण सत्याग्रहींनी केलेले कार्य होते पूर्णपणे मोडून काढले. तर या सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे सत्याग्रह आहे तेथे या सत्याग्रहामध्ये भाग घेतल्यामुळे काहींना फाशीसुद्धा देण्यात आली होती. तर त्यामध्ये होते मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे. ठीक आहे, तर मित्रांनो जर पाहायला गेलो तर एक इंटरेस्टिंग गोष्ट इथे पाहू शकतो की हा सोलापूर हा भाग महाराष्ट्रात आहे, म्हणजे भारत स्वतंत्र होईपर्यंत असं महाराष्ट्र किंवा असं डिवायडेशन तेव्हा एवढं झालं नव्हतं, पण तरी सगळ्यांनी मिळून इंग्रजांच्या विरुद्ध आवाज उठवला होता. ते हे आपल्याला एका या चित्रातूनच दिसतं, कारण की हे वेगवेगळे लोक आहेत. जगन्नाथ शिंदे मराठी आहेत किंवा हुसेन हे वेगळ्या जाती धर्मपंथ कुणी काही पाहिले नाही, सगळ्यांनी देशासाठीच कार्य केलेलं आहे. तर येथेच आपल्याला विविधतेमध्ये एकता दिसून येते. तर ही एक खूप मोठी गोष्ट होती त्या काळी आणि यानेच गांधींच्या कार्याला खूप मोठ्या प्रमाणात मदत केली की हे सगळे लोक वेगवेगळ्या जाती धर्मपंथाचे आहेत पण तरी एका देशासाठी लढत आहेत. ठीक आहे, तर या सगळ्यांना फाशी झाली, हुतात्मे झाले ते आपल्या देशासाठी. ठीक आहे,
तर सोलापूरचा सत्याग्रह इंग्रजांनी अशा प्रकारे मोडला. ठीक आहे, आता आपण पुढे पाहूयात. धारासना सत्याग्रह. ठीक आहे, गांधींना अटक झाल्यामुळे गुजरातमधील धारासना येथील नेतृत्व हे सरोजिनी नायडू यांच्याकडे आलं होतं. तेथे मिठाच्या सत्याग्रहासाठी निघालेल्या लोकांवर लाठीमार केला जाई. ते वार सत्याग्रही हे शांततेने सहन करत असत. यामुळे जखमी झालेल्या सत्याग्रहींना उपचारासाठी नेण्यात येई. महाराष्ट्रात मारवण शिरोडा आणि वडाळा येथे सत्याग्रह झाले. ठीक आहे, जेथे मिठागर नव्हती तेथे लोकांनी वेगवेगळे कायदे मोडले, जसं जंगल कायदा. आदिवासींनी तर यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवला. म्हणजेच आपण जर पाहायला गेलं तर गांधींना अटक झाली होती आणि गुजरातमधील जे नेतृत्व होतं, किंवा आपण म्हणू शकतो सत्याग्रहाचं नेतृत्व, हे सरोजिनी नायडू यांच्या हातात गेलं होतं. आणि सरोजिनी नायडू यांनी नेतृत्व चांगल्या प्रकारे सांभाळलं. जी लोकं मिठाच्या कायदा मोडायला चालली होती किंवा मिठाचा सत्याग्रहासाठी चालली होती, त्यांच्यावर पोलीस अटॅक करत होते किंवा आपण म्हणू शकतो लाठीमार करत होते, तर त्यांना कोणताही प्रकारचा विरोध न करता, कारण की गांधीजींचे मार्गच हाच होता की सत्याग्रह अहिंसा, कोणालाही हिंसा न करता, कोणत्याही प्रकारची हिंसा न करता आपण आपलं कार्य करावं, त्याच्या मनाचं परिवर्तन घडून त्याची चुकी त्याला दाखवून द्यावी, हेच त्यांचे अनुयायी गांधींचे अनुयायी करत होते. त्यांचा मार मुकाट्याने शांततेने सहन करत होते. जे जखमी होत होते त्यांना उपचारासाठी नेले जात होते आणि नवीन फळी जाऊन तेथे सत्याग्रहासाठी उभी राहत होती. तर अशा प्रकारे गांधींचे अनुयायी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कार्य करत होते आणि यालाच धारासणाचा सत्याग्रह असे म्हणतात. त्याचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले होते. ठीक आहे, याचे पडसाद महाराष्ट्रातील मालवण, शिरोडा, वडाळा येथे आपल्याला दिसून येतात. जिथे मिठागर नव्हती तेथे लोकांनी वेगवेगळे कायदे मोडले, म्हणजे जे वेगवेगळे कायदे जे ब्रिटिशांनी केले होते ते मोडले, जसे जंगल कायदा. ठीक आहे, आदिवासींनी यात मोठा सहभाग नोंदवला, कारण की जंगलामध्ये जनरली आपण पाहायला गेलं त्या काळी आदिवासी राहत होते आणि त्या आदिवासींच्या सुद्धा क्षेत्रामध्ये इंग्रजांनी आपण म्हणू शकतो कायदे केले होते, घुसपॅठ केली होती आणि त्यांना सुद्धा विरोध करण्यासाठी आदिवासींनी तेथे आपला सहभाग नोंदवला होता. ठीक आहे, तर हा होता धारासणचा सत्याग्रह. बाबू गेनू यांचे बलिदान. मुंबईमध्ये परदेशी मालाचा ट्रक पुढे जात, म्हणजे मुंबईमध्ये एक परदेशी मालाचा ट्रक एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात होता, तर तो पुढे जाऊ न देण्यासाठी सत्याग्रहींनी आवाज उठवला. सत्याग्रही जे तेथे होते त्यांनी त्याला विरोध दर्शवला, कारण की त्यामध्ये परदेशी माल होता. ठीक आहे, पोलिसांनी त्यांना बाजूला होण्याचे आव्हान केले, पण बाबू गेणू हे ट्रकसमोर आडवे पडले होते आणि ट्रकला पुढे जाऊ देत नव्हते. ठीक आहे, म्हणजेच हा ट्रक इथून तिथे जाऊ दिला जाणार नाही, कारण की त्यामध्ये परदेशी माल आहे आणि परदेशी मालाचा बहिष्कार हे सुद्धा लोकांनी एक तंत्र इंग्रजांच्या विरुद्ध वापरले होते. तर शेवटी तो ट्रक बाबू गेणू यांच्या शरीरावरून नेला होतो. पोलीस अधिकारी बाबू गेणू आणि त्यांच्या सत्याग्रहींना कन्व्हिन्स करतात की तुम्ही विरोध करू नका, तुम्ही इथून जा, पण ते बाजूला हटायला काही तयार नसतात. शेवटी बाबू गेणू हे ट्रकसमोर झोपतात किंवा आडवे पडतात आणि शेवटी त्यांना विरोध दर्शवण्यासाठी जे पोलीस असतात ते तो ट्रक त्यांच्या शरीरावरून नेतात आणि अशा प्रकारे बाबू गेणू यांनी देशासाठी एक मोठं बलिदान दिलं. ठीक आहे, तर मुंबईमध्ये जेव्हा परदेशी मालाचा ट्रक पुढे जाऊ दिला न जाऊ देण्यासाठी सत्याग्रहीने आवाज उठवला, तेव्हा बाबू गेणू तेथे होते. त्यांनी ट्रकसमोर झोपून पुढे ट्रक जाऊ न देण्यासाठी त्यांना आव्हान केले आणि ते आव्हान मोडून काढण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या शरीरावरून ट्रक नेला आणि बाबू गेणू यांनी आपले बलिदान दिले देशासाठी. तर हे होते बाबू गेणू यांचे बलिदान. स्त्रियांचा सहभाग. मित्रांनो, सत्याग्रहामध्ये स्त्रियांनी सुद्धा सहभाग नोंदवला होता. त्यांनी परदेशी दुकानं, त्याचप्रमाणे दारूच्या दुकानांसमोर निरोधने केली होती. आपण मागच्या वेळी आता पाहिले होते की बाबू गेणू यांनी परदेशी मालाचा बहिष्कार करण्यासाठी स्वतःचे बलिदान दिले होते. पोलिसांना स्त्रिया ह्या नेटाने सामोरे गेल्या, काहींना तुरुंगवास सुद्धा झाला, पण त्या लढल्या. त्यामध्ये कस्तुरबा गांधी, अवंतिका गोखले, हंसाबेन मेहता यांचा सहभाग होता. तर मित्रांनो, स्त्रियांनी सुद्धा सत्याग्रहामध्ये अत्यंत महत्त्वाचे कार्य केले होते.
गोलमेज परिषद. मित्रांनो, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पहिली गोलमेज परिषद ब्रिटिश प्रधानमंत्री रॅमसे मॅकडॉनल्ड यांनी 1930 भारताशी भारताशी संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करण्यासाठी लंडनमध्ये एक परिषद आयोजित केली होती. त्यालाच गोलमेज परिषद असे म्हटले जाते. या परिषदेमध्ये विविध राजकीय पक्ष संस्थानिक यांनी आपले प्रतिनिधी पाठवले होते. मात्र यामध्ये राष्ट्रीय सभेने कोणत्याही प्रकारचा सहभाग घेतला नव्हता. राष्ट्रीय सभा ही देशाची प्रतिनिधिक संस्था होती. म्हणजेच राष्ट्रीय सभा ही अत्यंत महत्त्वाची एक संघटना होती जी आपल्या देशाला रिप्रेझेंट करत होती. ठीक आहे, देशाचं प्रतिनिधित्व करत होती आणि एक मुख्य पक्ष म्हणून राष्ट्रीय सभेकडे पाहिले जात होते. पण तीच तेथे नसल्यामुळे तिच्याशिवाय गोलमेज परिषदेमधील चर्चा ही अर्थहीन ठरली होती. चर्चेच्या दुसऱ्या फेरीमध्येच राष्ट्रीय सभा सुद्धा सामील होईल अशी आशा ब्रिटिश प्रधानमंत्री यांनी व्यक्त केली होती. तर याचाच विचार करून भारतातील जे व्हाईसराय होते त्यांनी गांधीजींना जेलमधून मुक्त केले, तुरुंगातून मुक्त केले. कारण की राष्ट्रीय सभेचे मुख्य नेतृत्व कोणाकडे होते तर महात्मा गांधींकडेच. आता राष्ट्रीय सभा गोलमेज परिषदेमध्ये जायचं असेल तर गांधी हे हवेच. तर जे ब्रिटिशांचे पंतप्रधान होते रॅमसे मॅकडोनल्ड यांनी सुद्धा आव्हान केले होते आणि त्या आव्हानाला जागूनच जे भारतामधील व्हाईसराय होते त्यांनी गांधींना आपण म्हणू शकतो एक तुरुंगातून मुक्तता दिली होती की त्यांनी गोलमेज परिषदेमध्ये आपला सहभाग नोंदवावा. ठीक आहे, त्यामुळे राष्ट्रीय सभेला मोकळेपणाने चर्चा करता येईल यासाठीच त्यांना गांधींना सोडण्यात आले होते आणि यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याची ब्रिटिशांनी तयारी दाखवली होती. ठीक आहे, तर ही होती पहिली गोलमेज परिषद जी एका प्रकारे असफल ठरली होती, जी 1930 झाली होती कारण की त्यामध्ये राष्ट्रीय सभेचा सहभाग नव्हता. ठीक आहे, आता गांधी आणि आयोविन करार. ठीक आहे, हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा आहे. गांधी आणि भारताचा व्हायसरॉय यांच्यात हा करार झाला होता. ठीक आहे, तर या करारामध्ये ठरवलं गेलं की सरकारच्या राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपद्धतीची हमी घेतल्यावरच गांधींनी गोलमेज परिषदेत जाण्यास तेथे होकार दर्शवला. या राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंग चळवळ मागे घेतली. ठीक आहे मित्रांनो, काय झालं यामध्ये, महात्मा गांधी व व्हायसरॉय आयविन यांच्यामध्ये एक समझौता झाला. तो गांधी आयविन करार म्हणून ओळखला जातो. या करारानुसार सरकारने भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपद्धतीचा स्वीकार करण्याची हमी दिली, म्हणजेच सरकारने. तर राष्ट्रीय सभेने जर हे सरकारने केले तर राष्ट्रीय सभा ही सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेईल असे गांधींनी आरविन यांना सांगितले. तर या समझोत्यावरच दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चेत सहभागी होण्याची तयारी गांधींनी दर्शवली होती. ठीक आहे, तर यालाच गांधी आणि आरविन करार असे म्हटले जाते. ठीक आहे, यानंतर गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सहभागी व्हायला तयार झाले होते. ठीक आहे, आता आपण पाहूया दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये काय झाले. दुसरी गोलमेज परिषद, महात्मा गांधी व व्हायसरॉय आयविन यांच्यात समझौता तर झाला होता. आता 1931 दुसरी गोलमेज परिषद झाली होती. राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून गांधीजी तेथे हजर होते. राष्ट्रीय सभेबरोबर सरकारने निर्निया जाती जमाती किंवा त्याचप्रमाणे पक्षांच्या प्रतिनिधींना सुद्धा बोलवले होते. ठीक आहे, त्यांना आमंत्रण दिले होते. गोलमेज परिषदेमध्ये सरकारने अल्पसंख्याकांचा प्रश्न जे अल्पसंख्याक होते त्यांचा प्रश्न तेथे उपस्थित केला. या प्रश्नावर प्रतिनिधींमध्ये काही मतभेद झाले. तसेच संघराज्यांच्या घटनेच्या स्वरूपाबाबत सुद्धा तेथे मतभेद झाले. चर्चेमध्ये कोणत्याही प्रकारची एकमेकांची मतं मांडली गेली जात नव्हती आणि त्यामध्ये मतभेद निर्माण होते. गांधींनी यामध्ये खूप प्रयत्न केले की त्यांचे मते एक व्हावे, म्हणजे सगळ्यांचे मत एक व्हावे, विचार एकमेकांना पटावे, पण तसे झाले नाही आणि त्यामुळेच ही गोलमेज परिषद सुद्धा असफल ठरली आणि त्यामुळे निराश होऊन गांधीजी हे भारतात परतले. गांधीजींनी भारतात परतून आपली सविनय कायदेभंगाची चळवळ ही दुप्पट जोराने त्याचे कार्य सुरू केले, ते आपण पुढे पाहणार आहोत. ठीक आहे, दुसऱ्या गोलमेज परिषदेतून गांधी हे निराश होऊनच भारतात परतले होते. ठीक आहे, तर अशा प्रकारे 1931 जी दुसरी गोलमेज परिषद झाली होती ती सुद्धा असफल होते मतभेदांमुळे. आता तिसरी गोलमेज परिषद,
1932 नोव्हेंबरमध्ये जी गोलमेज परिषद केली गेली होती, ठीक आहे, याला तिसरी गोलमेज परिषद म्हणतात, जी 1932 गेली होती, ठीक आहे. या राष्ट्रीय सभेमध्ये, यामध्ये सुद्धा राष्ट्रीय सभेने कोणत्याही प्रकारचा सहभाग दाखवला नव्हता, त्यामुळे ही सुद्धा परिषद असफलच ठरली, ठीक आहे. तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सुद्धा राष्ट्रीय सभेने सहभाग नाही दाखवला, त्यामुळे ही गोलमेज परिषद सुद्धा असफल ठरली होती. एकूण 3 गोलमेज परिषद झाल्या, 1930, 31 आणि 32 अशा 3. पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये राष्ट्रीय सभेचा सहभाग नव्हता, इतर पक्ष होते, पण देशातील मुख्य पक्ष नसल्यामुळेच ते त्या एका चर्चेला कोणत्याही प्रकारचा अर्थ नव्हता. दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये जी 1931 झाली, ती आपण पाहिली, त्यामध्ये काय होतं, गांधीजी तेथे हजर असतात राष्ट्रीय सभेचे मुख्य नेते म्हणून, पण तेथे काही प्रश्नांवर किंवा सरकारने विचारलेला अल्पसंख्याकांचा प्रश्न असो, याच्यावर कोणत्याही प्रकारचे मतैक्य होत नाही, मतभेद होतात, आणि तेथून गांधी निराश होऊन भारतात येतात, ठीक आहे. त्यानंतर तिसरी गोलमेज परिषद होते, पण तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये राष्ट्रीय सभा बहिष्कार टाकते तिसऱ्या गोलमेज परिषदेवर, जी 1932 होते, त्यामुळे सुद्धा तिसरी गोलमेज परिषद ही असफलच ठरते, ठीक आहे. तर अशा प्रकारे ही गोलमेज परिषद होती. आता पुढे पाहूया पुणे करार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये दलितांचे प्रतिनिधित्व केले होते आणि त्यांचे प्रश्न मांडले होते. डॉक्टर आंबेडकर यांचे म्हणणे असे होते की दलितांसाठी वेगळे मतदार संघ असावेत. यामुळे ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला. त्यामुळे हिंदू धर्माचे जातीमध्ये विभाजन झाले होते आणि हे गांधींना मान्य नव्हते. म्हणजे जातीय निवाडा म्हणजे आपण असा विचार करू शकतो की एका ठिकाणी जे स्पेसिफिक जातीतील लोक जास्त असतील, एका जाती लोक जास्त असतील, तर तो मतदारसंघ त्यांना द्यावा किंवा त्यांचा प्रतिनिधी त्या मतदारसंघामध्ये उभा राहावा, ठीक आहे. तर आंबेडकरांनी काय मागणी केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, की दलितांसाठी वेगळे किंवा स्वतंत्र मतदारसंघ असावे, ठीक आहे. तर त्यामुळे ही मागणी रॅम्से मॅकडोनाल्ड, जे ब्रिटिशांचे पंतप्रधान होते, त्यांनीही मान्य केली होती. त्यामुळे जो हिंदू धर्म होता जो अनेक जातीपातीमध्ये विभागला गेला होता, ठीक आहे, तो डिवाइड होण्याच्या किंवा तो वेगळ्या होण्याच्या मार्गावर होता आणि हे गांधींना मान्यच नव्हते, ठीक आहे. तर या मागणीला विरोध करण्यासाठी गांधींनी आमरण उपोषण सुरू केले होते. गांधींनी आमरण उपोषण हे येरवाड्याच्या जेलमध्ये केले होते. हे पाहून राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या योजनेबद्दल पुनर्विचार करण्यास सांगितले. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी योजना मांडली होती किंवा जो विचार मांडला होता की दलितांसाठी एक वेगळे किंवा स्वतंत्र मतदारसंघ असावे, ठीक आहे, तर ही मागणी, या मागणीचा विचार करावा, पुनर्विचार करावा आंबेडकरांनी, असे राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी त्यांना सुचवले होते, ठीक आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा राष्ट्रहित पाहता, म्हणजेच गांधी एक अत्यंत भारतातील महत्त्वाचे नेते होते, त्यांच्या जीवाला काही बरे वाईट होऊ नये किंवा राष्ट्रहिताचेच कार्य व्हावे, कोणत्याही प्रकारची देशाला किंवा देशाच्या कार्याला इजा न पोहोचावी, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा विचार करून राष्ट्रहितामध्ये ही मागणी मान्य केली, ठीक आहे. तर यामुळे काय होतं, तर यामुळे 1932 पुण्यामध्ये एक करार होतो गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये. या करारालाच पुणे करार असे म्हटले जाते. यामध्ये हे ठरवलं जातं की वेगळा मतदारसंघ असण्यापेक्षा दलितांसाठी 148 जागा या विधिमंडळामध्ये राखीव ठेवण्यात येतील, ठीक आहे. याला ब्रिटिशांनी नंतरला पुढे जाऊन मान्यता दिली होती. तर अशा प्रकारे हा पुणे करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्यामध्ये होतो. सविनय कायदेभंगाची दुसरी फेरी. मित्रांनो, आपण मागच्या वेळी पाहिलंच होतं की गांधीजी नाराज होऊन, किंवा आपण म्हणू शकतो त्यांचं गांधीजी नाराज होऊन, किंवा त्या दुसऱ्या गोलमेज परीक्षेमध्ये आपण पाहिलं होतं की कोणत्याही प्रकारचं मतैक्य होत नाही कुठल्या छोट्या राजकीय पक्षांमध्ये, राष्ट्रीय सभेमध्ये, किंवा जे जातींचे प्रतिनिधी आले होते वेगवेगळ्या, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मतैक्य होत नाही, त्यालाच त्या डिस्कशनमधून निराश होऊन, दुसऱ्या गोलमेज परिषदेतून निराश होऊन महात्मा गांधी जेव्हा भारतात येतात, तेव्हा ते सविनय कायदेभंगाची दुसरी फेरी सुरू करतात. या दुसऱ्या गोलमेज परिषदेतून परतल्यावर गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ व्यापक केली होती आणि यामुळेच गांधींना अटक करण्यात आली होती, कारण की त्यांनी पुन्हाच इंग्रज सरकारला त्रास होऊ लागला होता, ठीक आहे. तर यामुळे सरकारने गांधीजींना अटक केली होती आणि सरकारने ही चळवळ दडपशाहीचे तंत्र वापरून
दडपून टाकण्याचा प्रयत्न केला होता. राष्ट्रीय सभा त्याचप्रमाणे सहयोगी संघटना, ज्या राष्ट्रीय सभा हा एक प्रकारचा पक्षच होता आणि त्याच्या ज्या सहयोगी संघटना होत्या छोट्या छोट्या, त्यांना बेकायदेशीर सरकारने ठरवलं होतं. आणि त्याचप्रमाणे वर्तमानपत्रांवर सुद्धा करडी नजर ठेवण्यात आली होती. ठीक आहे, तर 1934 ही चळवळ गांधींनी मागे घेतली. ठीक आहे, तर अशा प्रकारे सविनय कायदेभंगाचे पर्व एक प्रकारे समाप्त झालं असं म्हणता येईल. ठीक आहे, तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सविनय कायदेभंग पाहून घेतले आहेत, त्याचप्रमाणे त्याचे लोकांवरील परिणामसुद्धा पाहिले आहेत. तर मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपलं चॅनल स्पर्धा परीक्षेच्या वाटेवर. मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.